माटी के ढेर से तू इंसान बनाता है, हम सब तेरे बंदे हैं। बड़ा आदमी अगर बनना हो चौधरी तो छोटी हरकतें मत करना। 1944 मध्ये हिंदी सिनेमात आपली अभिनय कारकीर्द सुरू करणाऱ्या दिलीपजींचं खरं नाव युसुफ खान, पाकिस्तानच्या पेशावर मधला त्यांचा जन्म। त्यानंतर कामासाठी ते मुंबईत आले आणि इकडचे बॉलिवूडमध्ये 1940 ते 1980 हा काळ फक्त आणि फक्त दिलीपजींच्या सिनेमानी गाजला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। मुगले आजम हा सिनेमा पाहिला तर जाणवतो तो त्यांच्यातला भाऊक अभिनेता। हा सिनेमा पाहताना नक्कीच समोर येते ती सिनेमातली त्यांची ट्रॅजेडी किंग म्हणून ओळख। फक्त अभिनयच नाही तर दिलीपजींनी एका सिनेमाची निर्मितीही केली होती। दिल वालों से मेरा हमेशा करीब का रिश्ता रहा है। भरोसा करते हैं आप मुझ पे? उन लोगों ने तुम्हारे भरोसे का खून किया। एक अभिनेता म्हणून त्यांचे चाहते हे फक्त भारतापुरतेच नाही तर परदेशातही होते। तो ये जिंदगी जो अब हम तुम्हें दिलवा रहे हैं इस पर तुम्हारा हक नहीं, हमारा हक होगा। त्यामुळेच 1962 मध्ये एका मोठ्या हॉलिवूडच्या निर्मात्याने सिनेमात काम करण्याची ऑफर आली जी त्यांनी सहजपणे नाकारली। ना मेरी जान नहीं, ना कोई नहीं सिवाय मेरे इस बच्चे का, कोई नहीं। किला हा त्यांचा अभिनय असलेला शेवटचा सिनेमा। यानंतर हळूहळू प्रकृतीच्या कारणावरून त्यांनी बॉलिवूड मधून माघार घेतली। यानंतर सध्या सुभाष घई यांच्या नव्या सिनेमात ते पुन्हा एकदा दिसणार असल्याची चर्चा आहे। तुम तो नहीं होगी वहां लेकिन तुम्हारी आवाज रहेगी मेरे साथ। ही चर्चा खरी ठरो असंच दिलीपजींच्या करोडो चाहत्यांना मनापासून वाटतंय। IBN लोकमत कडून दिलीप साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत।